उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातल्या भाषणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिमग्यावर प्रतिक्रिया द्यायची नसते, त्यांनी आता स्क्रिप्ट रायटर बदलावा असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळात असताना शिंदे कधी विरोधात बोलले नाहीत अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या भाषणावर बोलताना दिली. मंत्रिमंडळातले सर्व निर्णय सर्वांनी घेतले असंही म्हटलं. ठाकरे आणि शिंदे या दोघांचीही भाषणं मी ऐकली, पुढे काय केलं पाहिजे याचा निर्णय शिवसैनिकांनी घ्यायचा आहे अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी बोलताना दिली. मूळ शिवसेना कुणाची याचा निर्णय शिवसैनिक घेतील असंही अजित पवार यांनी म्हटलं. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना लोक उठून जात होते अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. लोकांना खोटं बोलून बोलावलं गेलं, वयस्कर व्यक्ती महिलांना खायला दिलं गेलं नाही, त्यामुळे मेळाव्याला गेलेल्या महिला भुकेमुळे रडत होत्या असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी कधीही नातेवाईकांचं भांडवल केलं नाही, सख्खे भाऊ पक्के वैरी ही म्हण त्याप्रमाणे ते वागले अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी जयदेव ठाकरे यांच्यावर केली. भाऊ बनकी त्यांनी स्टेजवर आणून दाखवली, त्यात नवीन काय असंही त्या म्हणाल्या. कालच्या दसरा मेळाव्यात शिवसेना संपू शकत नाही हे सिद्ध झालं अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिली. पंकजा मुंडे यांनी 2024 निवडणुकीची तयारी करत असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावा अशा सूचना दिल्या. त्यावर धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले, निवडणुकीत कुणाला निवडून द्यायचं हे जनता ठरवत असते असं सूचक उत्तर धनंजय मुंडे यांनी दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात म्हणजेच तुम्ही हिंदुत्व सोडलं या शब्दामध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. टोमण्यांपलीकडे भाषणामध्ये काहीही नव्हतं अशी टीका भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी केली. अमित शहा यांच्यावर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची पात्रता नाही असंही लाड यांनी म्हटलं. राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली तर एकनाथ शिंदेंची मात्र स्तुती केली आहे. बाळासाहेबांची विचारधारा ही शिंदेंकडे आहे, भविष्यात महाराष्ट्राची जनता त्यांच्यासोबत जाईल असं नवनीत राणा यांनी म्हटलं. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये आज सोनिया गांधी सहभागी झाल्या. कर्नाटकच्या मुंड्या इथं राहुल गांधी यांनी आयोजित केलेल्या यात्रेमध्ये सोनिया गांधी सहभागी झाल्या. बीकेसीच्या मेळाव्यानंतर युवा सेनेनं शिंदे गटावर आरोप केलाय. मुंबई विद्यापीठाच्या मोकळ्या जागेमध्ये वाहनांसाठी व्यवस्था केलेल्या ठिकाणी मद्यपान करून बाटल्या फेकल्याचा आरोप युवा सेनेनं केलाय. याविरोधात आज आयोजकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही युवा सेनेनं केली आहे. वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आरएसएस मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. घेराव घालण्यासाठी जमलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भारत मुक्ती मोर्चा प्रकरणामध्ये वामन मेश्राम यांना अटक करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी दुपारी त्यांना ताब्यात घेतलं. शिंदे आणि ठाकरे गटामध्ये धनुष्यबाणासाठीची लढाई सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे दोन्ही गट चिन्हासाठी कागदपत्र सादर करणार आहेत. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज वकिलांसोबत एक महत्वाची बैठक या संदर्भात झाली आणि प्राथमिक रिप्लाय आज सादर करायचा की उद्या यावर बैठकीमध्ये विचार केला जाणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या महिन्याच्या अखेरीस हा दौरा होण्याची शक्यता आहे. दौऱ्यामध्ये नितीश कुमार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 6 बारामतीतल्या विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली. बारामतीमधल्या 3 हत्ती चौकातील पुलाचीही अजित पवार यांनी पाहणी केली आहे. 6 ते 7 लाख एफिडेव्हिट सादर करायची असल्यामुळे वेळ मिळावा अशी विनंती ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला केली जाण्याची शक्यता आहे. पण निवडणूक आयोग ही मुदतवाढ देणार का की चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागलंय. वेदांता फॉक्सकॉनवरून शिंदे फडणवीस सरकारनं महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती आणि या प्रकल्पासाठी पैसे घेतले असतील तर सिद्ध करून दाखवा असं आव्हान अजित पवार यांनी शिंदे फडणवीसांना आता दिलंय. शिवसेनेच्या दोन गटांच्या दसरा मेळाव्यामध्ये काल जोरदार शक्ती प्रदर्शन झालं. पोलिसांच्या अंदाजानुसार शिंदे गटाच्या मेळाव्यामध्ये जवळपास 1.25 लाख लोकांनी हजेरी लावली तर ठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यात जवळपास 65,000 लोक उपस्थित होते. मुकेश अंबानी यांना धमकी देणाऱ्याला बिहारमध्ये अटक करण्यात आली आहे. बिहारमधल्या दरभंगा शहरामधून आरोपी राकेश कुमार मिश्राला पोलिसांनी अटक केली. नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसला किरकोळ अपघात झालाय. अहमदाबादजवळ मणिनगर स्टेशनजवळ म्हशी समोर आल्यामुळं हा अपघात झालाय.
संभाजी भिडे यांनी आमदार खासदारांना लोकशाहीला कलंक असल्याचं म्हटलंय. सांगलीमध्ये दुर्गामाता दौडच्या सांगता कार्यक्रमामध्ये बोलताना संभाजी भिडे यांनी ही टीका केली आहे. अनिल देशमुख यांनी सीबीआय कोर्टामधून जामीन मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ईडीनं दाखल केलेले दोनही गुन्हे एकाच प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा त्यांनी केलाय. न्यायालयानं ईडी केसमध्ये दिलेल्या जामिनाच्या आधारावर अनिल देशमुख यांनी आता प्रयत्न सुरू केलेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.